नक्की कोणाची तरी नजर लागली मला. खूप पोट दुखतंय. म्हणजे हो, नेमकं कशानं दुखतंय, काय झालंय, काही अरबट सरबट खाल्लंय का किंवा काही अति खाणं झालंय का? वहिनी, माझी पोटदुखी म्हणजे काय तुला आंतरराष्ट्रीय माफिया वाटतंय का? म्हणजे त्याचा इथं काय संबंध आहे? नाही आहे ना संबंध. मग तू एका गुप्तहेरासारखे प्रश्न का विचारतेस मला? तू जा आणि माझ्यासाठी औषध घेऊन ये जा. हो वंश, तसं नाहीये. पोट दुखायची अनेक कारणं असतात ना, अपचन, गॅसेस, अति खाणं. तर नेमकं तुम्हाला कशावर औषध आणायचं ते कसं कळेल मला? की डॉक्टरला बोलव? नको नको, डॉक्टरला नको बोलव. त्याच्यापेक्षा तू एक काम कर ना, तू तू मेडिकल स्टोअरमध्ये जा आणि त्यांना सांग की अति खाण्यामुळे पोट दुखतंय, त्याच्यावर काहीतरी औषध द्या. जा. अति खाणं? तुम्ही कधी अति खाल्लं? वहिनी, तू तुझी प्रश्नमंजुषा जरा बंद करशील का? आणि जाऊन पटकन माझ्यासाठी औषध घेऊन ये. ऐक, तोपर्यंत मी माझ्या रूम मध्ये झोपते. बरं, आणते. मेले देवा, शाप दिला कोणीतरी मला बहुते. आलेच मी. इथे ना हा एकच प्रॉब्लेम, बाबांच्या घराचा हा रिक्षाच मिळत नाही. विकुडी असताना त्याला सांगितलं असतं की सोड म्हणून, तो नेमका कॉलेजला गेलाय. बाबा विचारत होते मला की तुला सोडू का, पण नाही. काय करू मी, उशीर झाला ऑलरेडी, आई वाट बघत असते. ते ऊन मॅ ड्रॉप यू, कुठे जायचं सांगा, मी सोडतो तुम्हाला. नो नो, इट्स फाईन, मी म्हणजे मला मिळेल रिक्षा. थँक्स. अहो, पण रिक्षात एसी नसतो आणि रिक्षावाला सभ्य असेल की नाही याची शाश्वती नाही. माझ्या गाडीत एसी ही आहे आणि मी अतिशय सभ्य माणूस आहे, खरंच सांगतो. अहो, आणि मला माहिती आहे तुम्हाला इथे रिक्षा नाही मिळणार, खरंच सांगतोय. कम ऑन, प्लीज फील फ्री, आणि तुम्हाला कुठे जायचंय तेही सांगा. स्वस्तिक सर्कल, सुभाष नगर, तिथे. ओ, माझ्यासाठी ते ऑन द वे. या या, खरंच या, सोडतो मी तुम्हाला. नो, ऍक्च्युली इट्स फाईन, इट्स. प्लीज प्लीज या 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 या, कम ऑन. ओके, थँक्यू.